अमनेर तालुक्यातील ताजा बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जालना जिल्ह्यातील अंतरवले सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथे सकल मराठा समाजातर्फे रस्ता रोको आंदोलन करून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। त्याचबरोबर सकाळी 10 वाजेपर्यंत तोंडापूर गाव पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते। यावेळी संतप्त आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळत शासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली। याप्रसंगी राष्ट्रवादीचे डी के पाटील, सुनील कालभे, जगदीश पाटील, अजित पवार गटाचे ज्ञानेश्वर पाटील, शिवसेनेचे सांडू गुरव, कृष्णा गुरव, कृष्णा चोरम, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, तालुकाध्यक्ष राम अपार, गोपाल पाटील यांच्यासह डॉक्टर संघटनाही रस्त्यावर उतरल्या होत्या। आज सर्व मराठा समाज बांधव जालना जिल्ह्यामध्ये अंबड तालुक्यामध्ये अंतरवाली सराटी या गावामध्ये आमचे काही मराठा बांधव शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत होते। संविधानिक पद्धतीने त्यांच्याच गावात आंदोलन करत होते, परंतु हे जे राज्य सरकार आहे हल्लीचं गृहमंत्र्यांनी आदेश दिले व त्या गावात 2000 पोलिसांची फौज पाठवली। त्या ठिकाणी सर्व आंदोलन शांततेत चालत होतं, परंतु कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी दगडफेक झाली नाही, काही झाली नाही। शांततेत आंदोलन करत असलेल्या आंदोलकांवर, मराठा बांधवांवर, तिथे असलेल्या स्त्रियांवर, तिथे असलेल्या तरुण मुलांवर या पोलिसांनी व प्रशासनाच्या आदेशानुसार सामान्य लोकांवरती, मराठा बांधवांवरती लाठीचार्ज केला, त्यांना बेमानुषपणे मारहाण केली। अत्यंत खेदजनक तरी येतं, आद्याच्या आतंकवाद्यासारखं एखाद्या आंदोलनावर हल्ला करतं। विद्यार्थी असेल, शेतकरी असेल, वारंवार या देशामध्ये या लोकांवरती हल्ला केला जातो। विद्यार्थी न्याय मागण्यासाठी जातो, त्यांच्यावरती हल्ला केला जातो। आमचाच मराठा बांधव, कुठेतरी शेतकरी बांधव आंदोलन करतो, त्यांच्यावर सुद्धा लाठीचार्ज केला जातो। मग मला सांगा, हे गिधाडांचं कातडं असलेलं राज्य सरकार का झोपा घेत आहे काय? की यांनी फक्त धर्माच्या नावावरती आमच्या मुलांना भडकवायचं, दंगे करायला लावायचं, आणि ज्यावेळेस त्यांना त्यांचे हक्क अधिकार मागण्याचा वेळ येतो त्यावेळेस त्यांच्यावर लाठीचार्ज केली जाते। आम्ही, माझं प्रत्येक मराठा बांधवांना एक सांगणं आहे की बांधवांनो, खूप मोठे व्हा, कष्ट करा, काम करा, या हरामखोर जमातींच्या मागे लागण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या पायावरती उभे राहा, यांच्या मागे फिरणं बंद करा, आणि जे धर्माच्या नावावर भडकावतात अशा लोकांपासून दूर राहा। कारण हे धर्माच्या नावावर कुठेतरी मराठा समाज संपवण्याचं काम आज आपल्यामध्ये करत आहेत, आणि आपल्या तरुणांना पोलीस स्टेशन असेल, लाठीचार्ज असेल, अशा गोष्टींमध्ये अडकवून कुठेतरी पोटा पाण्यापासून दूर नेण्याचं काम हे करत आहेत। वतीने तसेच सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने, तसं पूर्ण तोंडापूर गावाच्या वतीने मी ते सांगू इच्छितो व थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय। yeah.
या बातमीत तेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.